राज्यामध्ये ज्या विशेष लढती आहेत त्यामध्ये प्रमुख लक्षवेधी लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विरुद्ध युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. येत्या 23 एप्रिलला मतदान होणार असल्यामुळं रविवारी सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आज अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे यांनी रुई 36, दरेवाडी, आलमगीर, भिंगार, नागरदेवळे आदी गावांमध्ये जाऊन सांगता रॅल्या काढून बैठका घेतल्या. यावेळी भाजपा, शिवसेना, RPI, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. प्रत्येक गावागावामध्ये सुजय विखे यांनी रॅली काढली. गावातील महिला मोठ्या आशेनं सुजय विखे यांना ओवाळून विखेंकडे पाहत होत्या. आज शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचार फेरीच्या निमित्ताने आज दरेवाडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जमा होऊन गावातून प्रचार फेरीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि ही प्रचार फेरी अत्यंत यशस्वीरित्या युतीच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलेली आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की 100% आम्ही दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी ग्वाही देतो की 100% आम्ही युतीच्या उमेदवाराला दरेवाडी गावामधून मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू आणि निवडून आणण्या 100% ते निवडून ते येणारच आहेत. गावामध्ये 25-15 असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी योजना आहे घरकुल योजना रमाई योजना याच्या माध्यमातून गावामध्ये 125 घरकुल या ठिकाणी झालेले आहे. 100 ते 125 उज्ज्वला गॅसचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. असं कामं करत असताना ही जी निवडणूक आहे ही निवडणूक माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे पाहून आणि दरेवाडीचा हा जो विकासाचा भागदौड आहे ह्या 5 वर्षामध्ये जी कामं नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान यांच्या कालखंडामध्ये झाली इथून पाठीमागं 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ती कुठल्याही प्रकारची कामं गावात झाली नाही त्याच्यामुळे एक चैतन्याचं वातावरण दरेवाडीमध्ये आहे आणि आमच्या गावामध्ये मूळ आमचं गावचं भूषण माननीय प्राध्यापक भंताजी बेरड सर हे पहिल्यापासून एकनिष्ठ कार्यकर्ता या ठिकाणी भाजप पक्षाशी आहेत म्हणून आम्ही सर्वजण बेरड सरांच्या पाठीमागं खंबीरपणाने साथ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भव्य रॅली झाली असून आमच्या गावातून त्यांना 100% मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यांना चांगल्या मताने निवडून आणू. त्यांना निवडून देण्यामागचे कारण असे की ते तरुण आहेत आणि तरुणांची समस्या ते समजू शकतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कमांड पण आहे सामाजिक कार्य खूप चांगलं आहे त्यामुळे त्यांना निवडून देऊन लोकांचा खूपच फायदा होणार आहे. अहमदनगर लोकसभा क्षेत्रामधील भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या प्रचाराची एक मोठ्या प्रमाणावर संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रचाराचं रान आम्ही उठवलेलं आहे आणि जनतेचं समर्थनही मोठ्या प्रमाणावर आम्हाला लाभत आहे. मला खात्री आहे हा मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP आणि मित्रपक्षाच्या युतीचे उमेदवार पुन्हा एकदा प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास या निमित्तानं मला या प्रचाराच्या निमित्तानं वाटतं. डॉक्टर सुजयदादा विखे हे डॉक्टर आहेत त्याचबरोबर मतदारसंघासाठी जो दृष्टिकोन असावा लागतो तो दृष्टिकोन त्यांच्यापाशी आहे. दुष्काळग्रस्त भाग ही या मतदारसंघाची ओळख आहे आणि दुष्काळातून खऱ्या अर्थाने मुक्तता मिळवायची असेल तर मग साकळाई उपसा सिंचन योजना असेल, तुकाईचारी असेल, तिचा प्रकल्प असेल या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे, ते प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे. तर सुजय विखे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधला. जेवढी ही निवडणूक पक्षाची आहे, जेवढा संघर्ष हा पक्षाचा आहे, तेवढीच ही निवडणूक नगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. या 2 दिवसांमध्ये अनेक अफवा पसरणार आहेत. लोकांना या निवडणुकीमध्ये विकास हवाय, लोकांना ही दडपशाही उलथून टाकायची आहे असंही यावेळी विखे यांनी म्हटलं. जेवढी निवडणूक ही पक्षाची आहे, जेवढा संघर्ष हा पक्षाचा आहे, जेवढं आपल्या सगळ्यांना आतुरतेने वाटतं की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे तेवढीच आणि तितकीच निवडणूक या नगर जिल्ह्याच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक नगर जिल्ह्याच्या विचारसरणीची आहे की या 2 पक्षाच्या उमेदवारांपैकी कोणत्या विचारधारेबरोबर या नगर जिल्ह्याच्या पुढच्या पिढीमध्ये काम करणार आहे याची ही निवडणूक आहे आणि म्हणून मी फार काय बोलणार नाही. अति मोठं भाषण रोहित 36 ला चांगली सभा झाली
त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे आणि म्हणून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेरेंट्स तर काल कोणीतरी बातमी टाकली की राधा यांचे, कर्डिले साहेबांचे, पाचपुते साहेबांचे आणि पालकमंत्री रामशिंदे सगळ्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचं काम करतात. मग माझं काम कोण करणार? मग माझे काम तर राष्ट्रवादी सगळे लोक माझे काम करणार असं झालं. तर हे सगळे जे अफवा उडतात शेवटच्या दोन दिवसांमध्ये याच्यापासून आपण जपून राहावं. दुर्दैवाने समोरचे जे आमचे नेते असतील त्या ठिकाणी समोरचे जे पक्षाचे लोक असतील त्यांना असं वाटतं की फोन लावून राजकारण सोपं पडतंय. फोन लावायची एक नवी पद्धत या ठिकाणी, फोन लावून दडपशाही, फोन लावून दबाव तंत्र. तर माझी विनंती आहे समोरच्या उमेदवारांना की पाहिजे तेवढे, मी तर म्हणतो विरेट त्यांनी जास्तीत जास्त फोन लावावे 23 तारखेपर्यंत. पाहिजे वाटलं तर मी तो सिम विकत घेऊन देतो, कारण की जेवढे फोन ते लावणार तेवढं सुजय विखे पाटलाचं मदत इतके वाढत राहणार. कारण की या नगर जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये लोक आता आता झालेले आहेत, लोकांना विकास पाहिजे. लोकांनी हे सगळं दडपशाहीचं राजकारण उलटून फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एक विचार करायचा आहे की ही निवडणूक नुसती पक्षाची नव्हे पण या ठिकाणी जो माणूस तुम्ही खासदार म्हणून निवडून देणार आहात, ज्या व्यक्तीला या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व देणार आहात, त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन या नगर जिल्ह्याची पुढची पिढी 25 वर्ष राजकारण करणार आहे. या नगर जिल्ह्याची पुढची पिढी त्या व्यक्तीला आदर्श धरून आपला समाज घडवणार आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये तुम्हाला तुमचे मुलं मोठे झाल्यावर कोणासारखे झाले पाहिजेत, डॉक्टर सुजय विखे पाटील सारखे का समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारासारखे, एवढाच एक सोपा प्रश्न तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या माता भगिनींना तुमच्या नातेवाईकांना विचारायचा आहे. फार मोठे निवडणूक आणि फार मोठे पक्षाचा एजेंडा सांगून या ठिकाणी मी वेळ घेणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान आपल्याला करायचं आहे आणि नुसतं करायचं नाही, होणार आहे. पुढचे 10 वर्ष काही हटत नाही, त्यामुळे उगीच बाकीच्या लोकांनी मेहनत घेऊन उपयोग नाही. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.